फ्रेंड्स कसे आहेत सगळे। आज मी तुम्हाला दाखवणार आहे बेसनच्या लाडूची रेसिपी। तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका आणि शेवटपर्यंत व्हिडिओ पहा। परफेक्ट असे हे लाडू तुम्हाला पाहायला मिळणार आहेत। रेसिपी पण खरंच खूप छान आहे, तुम्ही नक्की बनवून बघा। फॅमिलीसोबत फ्रेंड्ससोबत नक्की शेअर करा आणि रेसिपी तुम्ही बनवल्यावर तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूयात। इथे एक बाउल भरून चण्याचं पीठ घेतलेलं आहे। इथे पिठी साखर घेतलेली आहे। साखर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे गोड कमी जास्त करू शकता। इथे बदामाचे काप घेतलेले आहेत। तुम्ही बेदाणा, काजू, चारोळी तुम्हाला जे हवे ते आवडीप्रमाणे तुम्ही घेऊ शकता। वेलची पावडर आणि इथे तूप गरम करत ठेवलेलं आहे। इथे मी अमूलचं तूप वापरलेलं आहे आणि मी ह्या वाटीचं मेजर घेतलेलं आहे तुपासाठी। आणि तूप तुम्ही पहिले कमीच टाका आणि नंतर लागेल तसं तुम्ही ॲड करू शकता। एकदम जास्त तूप टाकू नका। आता आपण थोडं करून बेसन ह्यात टाकणार आहोत। आणि बेसन छान भाजून घ्यायचं आहे आपल्याला। त्यासाठी गॅस आपला एकदम मंद आचेवर ठेवा आणि मंद आचेवर छान बेसन भाजून घ्या। थोडा टाइम लागेल पण फास्ट किंवा मीडियम गॅस अजिबात ठेवू नका। थोडे पेशन्स ठेवावे लागतात रेसिपी बनवायला। होऊ शकता फ्रेंड्स मी थोडं अजून चण्याचं पीठ टाकलेलं आहे आणि इथे थोडंसं तूप टाकलेलं आहे कारण मला थोडे जास्त लाडू बनवायचे आहेत। पण मी तुम्हाला रेसिपीसाठी मी ते बाउलचं मेजरमेंट दिलं आहे तर तुम्ही त्या मेजरने तुम्ही तुमची क्वांटिटी डबल करू शकता। जर का तुम्हाला जास्त बनवायचं असेल तर त्या बाउलप्रमाणे तुम्ही जास्त क्वांटिटी घेऊ शकता। मोस्टली दिवाळीचे जे पदार्थ आहेत ना तर त्यासाठी तर खूप पेशन्स आणि मेहनत घ्यावी लागते। तेव्हा आपले पदार्थ ते खूप छान होतात फराळाचे आणि ते देखील पदार्थ सगळे आपल्याला मंद असेवरच चकली म्हणा, शंकरपाळी म्हणा किंवा लाडू काही सगळं आपल्याला बारीक गॅसवरच करावं लागतं। आणि जसं लागेल तसंच तूप थोडं टाकत जा। तूप जास्त एकदम घालू नका नाहीतर एकदम ते खाताना असं तोंडात नुसतं तूप लागतं। हे बघा तुम्ही आता इथे पाहू शकता आपला असं गोळा होत आलेला आहे पण त्याचा हळूहळू जसं तूप ते थोडं मेल्ट होत राहील तर तसं तसं ते लूज होणार आपलं हे चण्याचं पीठ। आणि मला ह्याला आत्ता 20 मिनटं झाली आहेत मी कंटिन्यू त्याला हलवत राहिलेली आहे। इथे आता पाहू शकता तुम्ही आपलं थोडं बेसन भाजून झालेलं आहे। थोडंसं तर बाकी आहे, छान रंग येईल। मधून मी फक्त एकदाच 2 टेबलस्पून तूप घातलेलं। त्याच्यानंतर मी तूप घातलेलं जे पहिले घातलं ते इथे तुम्ही पाहू शकता। हे मी अर्धी छोटी वाटी बारीक रवा घेतलेला आहे आणि आता हा मी हलकासा थोडा भाजून घेणार आहे पॅनमध्ये। हे बघा फ्रेंड्स तर इथे माझं बेसन भाजून झालेलं आहे। खूप छान सुगंध सुटलेला आहे। मला ऑलमोस्ट 35 मिनिट लागलेले आहेत बेसन भाजून घ्यायला आणि छान रंगही आलेला आहे। इथे जी तुम्हाला शेड दिसते ना साधारण थोडी डार्क शेड ठेवा, जास्तही डार्क नको। त्याच्यामधली टोन ठेवा शेडची कारण जेव्हा आपण पिठी साखर त्यात टाकू ना तेव्हा पुन्हा लाडूचा रंग लाईट होऊन जातो। त्यासाठी तुम्ही ही शेड अशी ठेवा। जेव्हा आपले लाडू तयार होतील तेव्हा दिसायलाही छान दिसतील, छान रंग येईल त्याला।
तर हे झालेलं आहे, आता गॅस बंद करते मी। आता हे थंड होईपर्यंत आपल्याला ह्याला बिलकुल हात लावायचं नाही, तुम्ही अधूनमधून असं हलवू शकता, पण आता तुम्ही थोडा वेळ तरी त्याला हात लावू नका। आणि थोडं कोमट होत आलं की मग आपण त्यात पिठी साखर टाकणार आहोत। जेव्हा आपलं बेसन भाजून होईल ना, आपण गॅस बंद केला की अजिबात साखर टाकायची किंवा पिठी साखर टाकायची घाई करू नका, कारण जर का तुम्ही गरम गरम ह्याच्यात पिठी साखर टाकली तर तुमचं पूर्ण असं पाक फॉर्ममध्ये तुमचे लाडू तयार होतील, आणि मग ते नंतर तुमचे लाडू वळाल तेव्हा ते सुकल्यावर कडक होऊन जातील। तर ही गडबड बिलकुल करू नका। जेव्हा आपलं बेसन कोमट व्हायला येईल तेव्हाच आपण पिठी साखर टाकणार आहोत, त्याच्या आधी अजिबात पिठी साखर किंवा साखर ह्यात ॲड करू नका। ते पाहू शकता फ्रेंड्स, हा बारीक रवा जो हलकासा भाजून घेतलेला आहे, तर तो आता आपण जेव्हा आपलं बेसन भाजून होईल ना, गॅस बंद केला की आपण 1-2 मिनिटांनी त्यात टाकणार आहोत, कारण ह्या रव्यामुळेच खूप छान टेस्ट पण येते आणि अजिबात लाडू खाताना आपल्या तोंडाला आतमध्ये चिटकत नाही आणि खूप खुसखुशीत लागतो, खूप छान लागतो। तुम्ही नक्की टिप लक्षात ठेवा, जेव्हा बेसन भाजून होईल तेव्हा आपल्याला बारीक रवा हलकासा भाजून ह्यात ॲड करायचा आहे, लाडू खरंच खूप छान लागतील खायला। तर नक्की ही टिप लक्षात ठेवा। ज्याच्यामध्ये आपण बेसन भाजून घेतलेले ती कढाई आपण दुसऱ्या थंड ठिकाणी ठेवणार आहोत, आपण पुन्हा त्या गॅसच्या हीटवर त्याला नाही ठेवणार आहोत। गॅस बंद केल्यानंतर आपल्याला साईडला ठेवायचं आहे, पण जेव्हा ते गरम गरम हीटवर ठेवलेलं भांडं जे असतं त्यामुळे ते अजून हे जो स्टँड आहे तो अजून गरम होऊन जातो, आणि त्यामुळे ती जी कढाई आहे त्याला हीट लागून लागून जो बेसन भाजलेला असतो ना त्याचा रंग थोडा डार्क होऊन जातो। सो ही काळजी घ्या की आपल्याला गॅस बंद केल्यानंतर आपल्याला थंड ठिकाणी त्याला शिफ्ट करायची आहे आपली कढाई। हे बघा फ्रेंड्स, आता हे थंड झालेलं आहे, इथे पाहू शकता। आता यात आपण पिठी साखर घालणार आहोत। आणि वेलची पावडर, दही छान एकजीव करून घ्यायचं आपल्याला आणि याचा छान असा गोळा होईल असं आपल्याला तयार करायचं। तुम्ही एक पसरट प्लेट किंवा परात सुद्धा घेऊ शकता आणि तुम्ही इथे आता टेस्ट करू शकता, तुम्हाला गोड कमी हवे जास्त हवे त्याप्रमाणे तुम्ही जर का कमी असेल तर जास्त पिठी साखर टाकू शकता। तुम्ही पाहू शकता इथे आता छान मळून झालेलं आहे। आता आपण हे जे लाडू बांधणार आहोत तुम्हाला हवे तसे छोटे मोठे आकाराचे तुम्ही बांधू शकता। आपले बेसन लाडू तयार आहेत। रेसिपी कशी वाटली नक्की बनवून बघा आणि आपल्या फॅमिलीसोबत फ्रेंड्ससोबत सगळ्यांना शेअर करा आणि कमेंटमध्ये मला सांगा कशी झाली रेसिपी, आणि लाईक करायला अजिबात विसरू नका।